रक्ताने माखलेले पॅड घेऊन तुम्ही मित्राच्या घरी जाल का, असं बेताल वक्तव्य मंत्री स्मृती इराणींनी केलंय. या वक्तव्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध केलाय. शबरीमाला मंदिर प्रवेशाबाबत स्मृती इराणींना विचारलं असता त्यांनी अतिशय बेताल वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे संपूर्ण देशात वादळ उठले. आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्मृती इराणींचा निषेध करण्यात आलाय. मंत्री इराणींनी मातृत्वाचा अपमान केलाय. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज करण्यात आली आहे. मंदिर प्रवेशाच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत जे त्यांनी बेताल वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन घेतलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी करतो आहे. कारण त्यांनी जे वक्तव्य केलं आहे तो संपूर्ण स्त्रीत्वाचा आणि मातृत्वाचा अपमान करणारा आहे. त्याच्यामुळं देवानी स्त्रियांना ज्या देणग्या दिलेल्या आहेत त्याचा असा अपमान करणं हे ते स्वतः स्त्री असून त्यांना शोभत नाही आणि याच्यामुळंच या ठिकाणी आज सर्व महिलांमध्ये असंतुष्टता आहे. त्यांनी देशातल्या सर्व माता भगिनींचा अवमान केलेला आहे आणि असा अवमान करायचा अधिकार त्यांना कुणीही दिलेला नाही आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे काल बेताल वक्तव्य केले त्याच्यातून भाजपाची मनुवादी मानसिकता दिसून येते. भाजपाची स्त्रियांना कमी लेखण्याची मानसिकता त्याच्यामधून स्पष्ट होते. त्याच्यामुळं आम्ही त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार करतोय आणि त्यांनी त्वरित राजीनामाच दिला पाहिजे. एका बाजूला नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान म्हणतात बेटी बचाव बेटी पढाव आणि दुसऱ्या बाजूला मात्र मातृत्वाचा अपमान करणारी अशा पद्धतीची बेताल वक्तव्य त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांकडून होत आहेत. त्यांनी त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी स्मृती इराणींचा निषेध केलाय.